नमस्कार मित्रांनो, इनक्रेडिबल मराठवाडा या मालिकेच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुशील शहाने तुमचं स्वागत करतो. आज आपण बीड जिल्ह्यामधील परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगाला भेट देणार आहोत. तर मग चला. महाशिवरात्रीला राज्यातूनच नव्हे परराज्यातूनही भाविक या ठिकाणी खूप श्रद्धेने येतात. आता एक दोन दिवसावर महाशिवरात्र आहे, तर संस्थानाचं नियोजन चालू आहे. सर्व भाविकांना व्यवस्थितरित्या दर्शन व्हावे या हेतूने या ठिकाणी अशा बॅरिगेट्स लावण्यात येत आहेत. आता आपण पाहू मंदिर कसे आहे. परळी वैजनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून मराठवाड्यामधील बीड जिल्ह्यामध्ये स्थित आहे. मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय सुंदर असून भव्य आहे. हे मंदिर अतिशय सुंदर असून दगडी चिऱ्यांचा वापर करून बांधलेले आहे. हे मंदिर यादवकालीन असून देवगिरीचे प्रधान श्री कर्णादीप हेमाद्री यांनी हे मंदिर बांधले असा मतप्रवाह आहे. व पुढे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असे सांगितले जाते. मंदिर परिसरात अनेक छोटे छोटे मंदिरे आहेत व एक दीपमाळ देखील आहे. भाविक या पायऱ्यांना खूप श्रद्धेने हळदी कुंकू लावतात व यावर दीप प्रज्वलित करतात. मंदिराच्या पाठीमागे हरिहर तीर्थ नावाची सुंदर बारव आहे. त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत, तर पाहू बारव कशी आहे. इतिहासात या जागेचे महत्त्व किती असेल ना. भाविक या ठिकाणी खूप गर्दी करत असतील.
माणसाचा कल्ला व आरडाओरडा या जागेनेही अनुभवला असेल, पण आज मात्र या ठिकाणी अप्रतिम शांतता आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस अतिशय सुंदर असे हरिहर तीर्थ बारव आहे. तर असे आहे परळी वैजनाथ मंदिर. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका. भेटूया पुढच्या शनिवारी नवीन ठिकाणी नवीन भागात. तोपर्यंत राम राम. महाशिवरात्रीला भाविक या ठिकाणी राज्यातूनच नव्हे तर परराज्य तर या ठिकाणाला नक्की भेटतात. तुम्ही या ठिकाणी आलात. हे मंदिर यादवकालीन असून देवीचं नावाची एक सुंदर बारव आहे. आपण इकडे